किती जणांचा रक्तदाब अचानक कमी होतो मला सांगा, त्याच्यामागे काय बरं कारण असेल? तर महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन. आपल्या शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता भासली तर रक्तदाब अचानकपणे कमी होऊ शकतो. आणि दुसरं कारण म्हणजे आपण घेणारं मेडिसिन. आपण जे मेडिसिन घेतो त्यामुळे हृदयाच्या कार्यावरती परिणाम होतो. जेव्हा शरीर कोणत्याही कारणाने डिहायड्रेशनचे शिकार होते तेव्हा शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासते आणि म्हणून आपला ब्लड प्रेशर कमी होतो. तर पाण्याची कमतरता जेव्हा भासते तेव्हा भरपूर पाणी प्या. डिहायड्रेशन झाल्यामुळे शरीरातून सोडियम आणि लोह हे बाहेर फेकले जातात आणि शरीरामध्ये स्नायूचे कार्य, आणखीन नसा आणि ऊतींचे कार्य नीट चालण्यासाठी खनिज म्हणजे सोडियम खूप महत्त्वाचं आहे. हे एक इलेक्ट्रोलाइट आहे. सोडियमच्या कमतरतेने हृदय ज्या वेगाने रक्त पंपिंग करते त्याच्यावर परिणाम होतो. आणि जर तुमचा रक्तदाब कमी झाला, म्हणजे तुमचा रक्तदाब जर 90/70 इतका झाला तर तुम्हाला कमी रक्तदाब झाला आहे असे समजावे. आणि त्यामुळे स्ट्रोक येणे, तुम्ही बेशुद्ध होऊन कोमात जाऊ शकता किंवा तुमचं मूत्रपिंड निकामी होऊ शकतं किंवा किडनी फेलियर होणे, लिव्हर फंक्शन फेलियर होणे इत्यादी गोष्टी घडतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि रक्तदाब कमी होईल याची काळजी घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.